गुंजवणी नदीच्या पुलाच्या सुरक्षा कठड्यालगत मोटरसायकल अडकवली होती, त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला होता. अपघात झाल्याचे वाटेल असे प्रथमदर्शनी कोणालाही वाटेल असे दृश्य होते, परंतु हा खुनाचा प्रकार असल्याचं डोक्याला झालेल्या जखमेवरून पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांनी शोध घेऊन आरोपीला पकडलं. करणी केल्याच्या संशयावरून देवऋषीचा खून केल्याचं उघड झाले. गणपत गेनबा खुटवड असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गणपत खुटवड यांचं रेशनिंगचं दुकान आहे, ते काळूबाई देवीचा देवऋषी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील ज्ञानोबा खुटवड याला अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणपत खुटवड याचा मृतदेह गुंजवणी नदीचे पुलाजवळ नदीपात्रात 23 सप्टेंबर रोजी मिळाला होता. पुलावर त्याची मोटरसायकल मिळाली होती. खुटवड याच्या डोक्याला जखम होती, त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती. आदल्या दिवशी गणपत खुटवड याच्या दिनक्रमाची माहिती घेतली असता त्याचे गावातील स्वप्नील खुटवड याच्या बरोबर वादविवाद असल्याचं व तो गणपत खुटवड पाठोपाठ नसरापूरला गेल्याची माहिती मिळाली. गणपत खुटवड रात्री 10:30 वाजता नसरापूर येथून हातवे गावाकडे जात असल्याचे व त्याचा पाठलाग स्वप्नील खुटवड याने केल्याची माहिती पथकाला मिळाली. स्वप्नील खुटवड याला खेड शिवापूर परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली, पण तो समाधानकारक उत्तर देत नव्हता. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत व राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गवळी यांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने ही संपूर्ण माहिती दिली. गणपत खुटवड यांचं रेशनिंगचं दुकान आहे, तसेच तो काळूबाई देवीचा देवऋषी असून तो करणी करतो व त्याने आपल्यावर करणी केली आहे, त्यामुळे आपल्याला रेशनिंग मिळणे बंद झाले, त्याची आर्थिक प्रगती होत नाही असा गैरसमज स्वप्नील खुटवड याचा झाला होता. त्या रागातून त्यानं गणपत खुटवड याचा पाठलाग करून रात्री गुंजवणी नदीचे पुलाजवळ अडवून मारहाण केली, डोक्यावर दगडानं मारून त्याचा खून केला.